खुशखबर खुशखबर, गृहोपयोगी व गृह सजावटीच्या वस्तूंसाठी स्मार्ट शोरूम होय आपल्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले दीना सेल्स होम सेंटर। आमच्याकडे क्रॉकरी, आर्टिफिशियल प्लांट्स, गिफ्ट आर्टिकल्स, लाइट्स, मिक्सर्स, ग्राइंडर्स, वॉटर प्युरिफायर, फर्निचर, फॅन्स, टीव्ही, होम थिएटर, फ्रीज, कूलर्स, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर्स आदी सर्व काही एकाच दालनात। मग विचार कसला करताय? आजच आमच्या स्मार्ट शोरूमला भेट देऊन विश्वनीय आकर्षक वस्तू खरेदी करा। यासाठी आमचा पत्ता 1204/1 नगरपट्टी धुळे, मोबाईल नंबर 94227-92311, 93255-31038। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिंदखेडा तालुक्याच्या विकासासाठी अजितदादांना साथ, ज्ञानेश्वर भामरे। तालुक्याच्या विकासासाठी अजितदादा पवार यांना साथ दिल्याचं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी सांगितलंय। तालुक्यातील तापी बुराई उपसा सिंचन योजना प्रलंबित आहे, ती योजना पूर्ण करण्यासाठी शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे, त्यामुळेच अजित पवार यांची साथ दिल्याचं भामरे यांनी सांगितलंय। ते दोंडाईचा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते। अजित पवार सत्तेत असल्यामुळे तालुक्यातील प्रलंबित मुद्दे मार्गी लावणं सोपं जाणार आहे। अजित पवार हे सामान्यांचे नेते आहेत, त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत। ते दोंडाईचा येथे आले होते, त्यावेळी त्यांनी बुराई सिंचन योजनेसाठी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलंय। आमदार जयकुमार रावल यांनी माझे राजकारण संपवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केलाय, मात्र त्यांना त्यात यश आलेलं नाही। आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही भामरे यांनी यावेळी दिला। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी वेगळी भूमिका घेतली त्या संदर्भात आम्ही अजितदादांच्या बरोबरच आहोत, ह्याच्यासाठी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासंदर्भात एक बैठक बोलवण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण अजितदादांच्या बरोबरच राहणं योग्य आहे, कारण दादा सकाळी 6 ते रात्री 11 काम करत असतात आणि अत्यंत जिव्हाळ्याने प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतात। जे पाहिजे होईल तर होईल, नाही होणार तर नाही होणार, अशा प्रकारचं धमक असलेले नेतृत्व, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व अजितदादा पवार आहेत आणि त्यांच्यासोबतच आम्ही सगळ्यांनी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दादांनी जरी भारतीय जनता पक्षाच्या सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला असला तरी सभागृहाच्या बाहेर दादांनी परवाच्या भाषणामध्ये सांगितलं की आपण 5 जुलैच्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेलेली आहे ती मिळवून देण्यासाठी घड्याळ्या चिन्हाला प्रत्येक घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आणि म्हणून त्यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशपातळीवर देशपातळीचा पक्ष करण्यासाठी आम्ही सर्वच आमदार अजितदादांच्या बरोबर आहोतच, परंतु या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार गेल्या 20 वर्षामध्ये घराघरामध्ये भेद करून राजकारण करून जे निर्माण खोट्या केसेस करण्याचं काम करत आहेत त्यांना गाडण्यासाठी माझा हा लढा सुरूच राहणार आहे। मी दादांच्या बरोबर जरी असलो तरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना जयकुमार रावळाला कसं थांबवता येईल याचा सुद्धा माझा प्रयत्न। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा।